माजी खासदार नरेश पुगलिया यांनी नद्यांवरील बॅरेज बांधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. बॅरेज बांधल्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनाची सोय उपलब्ध करता येणार असून पिण्याच्या पाण्याची समस्या, उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता आदी प्रश्न सुटू शकतात. परंतु अनावश्यक ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करणारे राज्य शासन याबाबत उदासीनता दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत झोपेची सोंग घेणाऱ्या राज्य शासनाला जागे करण्यासाठी नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर संघ काँग्रेसच्या वतीने मूल येथे उमा नदीच्या पात्रात नदी वाचवा आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मूल तालुक्यातील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनाची, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याची कमतरता जाणवत आहे. यावर उपाययोजना व्हावी त्याकरिता आपण प्रयत्नशील असून याचा शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र सध्याचे राज्य शासन पाण्याच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याने लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याचे पुगले यांनी सांगितले. या जिल्ह्यामध्ये आमच्या मुख्य नद्या आहेत, त्यावर बॅरेजेस म्हणजे बंधारे झाले पाहिजे आणि बंधारेच्या माध्यमातून शेतीला पाणी, बारमाही पाणी मिळालं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये जे आमच्या इथं नद्या आहेत त्याचा उपयोग आम्ही पूर्ण करत नाही. नद्याचे पाणी, पावसाळ्याचे पाणी आम्ही रोकत नाही आणि रोकत नसल्यामुळे ते पाणी लहान नदीतून मोठ्या नदीत आणि मोठ्या नदीतून राजमहेंद्रीच्या आंध्र प्रदेशमधील समुद्रात वाहून जाते. आणि त्यानंतर जानेवारी फरवरीपासून इथं पिण्याच्या पाण्याची अडचण, शेतीच्या पाण्याची अडचण आणि कित्येक उद्योग उन्हाळ्यामध्ये बंद होतात. ही सगळी बाब समोरच्या काळामध्ये येत्या 10-20-25 वर्षामध्ये हा त्रास होऊ नये. पिण्याच्या पाण्याला फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी शेतीच्या पाण्याला आणि थर्ड प्रायोरिटी उद्योगाला. त्याकरता आम्ही जिल्हाभर हे आंदोलन करणार आहोत आणि बॅरेजेस बांधा ही आमची मागणी राहणार आहे. तर अशा प्रकारचे बांधे गोसीखुर्दमध्ये आम्ही फसलो. 11,000 कोटी रुपये तिथं आता लावूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे. आणि आता म्हणतात की 6,000 कोटी आणखीन द्या म्हणजे 17,000 कोटी. त्यामध्ये ठेकेदारांनी लूट केली, नेत्यांनी लूट केली आणि लूटमार करून ते आज तो इनकम्प्लीट आहे. हीच बाब जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली असती तर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी बळबळ नेत्यांना आणि ठेकेदाराला बदललं असतं. पण आमच्या इथं अवेअरनेस नसल्यामुळे त्याच लोकांना आमचे लोक विधानसभेत